वादग्रस्त ट्रेनी IAS पूजा खेडकरांना थेट पोलीस प्रोटेक्शन. पुणे पोलिसांच्या नोटीसीवर काय म्हणाल्या? कोट्यावधींची संपत्ती आणि अलिशान लाईफस्टाईलने प्रोबेशनरी IAS अधिकारी पूजा खेडेकर चांगल्याच चर्चेत आली आहे. ट्रेनी IAS असताना स्वतःच्या ऑडीगाडीवर अंबर दिवा लावून चमकोगिरी करणं, तसेच होम डिस्ट्रिक्टमध्ये ट्रेनी कार्यकाळ सुरू असताना निवासी जिल्हाधिकाऱ्यांचे केबिन बळकावणे अशा विविध कारणांनी त्या राज्यभरात चर्चेचा विषय बनलेल्या आहेत. नुकतीच पूजा खेडकरची वाशिम येथे बदली करण्यात आली, मात्र त्यांचे रोजचे नवनवीन कारनामे उघडकीस येत असून आता पूजा खेडकरांच्या अडचणीत वाढ होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. मंगळवारी पूजा खेडकरची वाशिममध्ये उचलबांगडी करण्यात आली. आपल्या अधिकाराचा गैरवापर केल्याच्या कारणावरून ती वादाच्या भोवऱ्यात सापडलेली असून आता 30 जुलै 2025 पर्यंत वाशिममध्ये तिच्या प्रशिक्षणाचा उर्वरित कालावधी असणार आहे. त्यातच आता पुणे महापालिकेचा ॲक्शन मोडवर आल्याचं दिसून येत आहे. पूजा खेडकर यांनी खाजगी वाहनावर लाल दिव्याचा वापर केल्याप्रकरणी पुणे पोलिसांनी त्यांना नोटीस बजावली आहे आणि याबाबत खेडकर यांना विचारलं असं त्या म्हणाल्या की मला काही बोलण्यासाठी परवानगी नाही, त्यामुळे मी काही बोलणार नाही, असं म्हणत त्या जिल्हाधिकारी कार्यालयाकडे रवाना झालेल्या आहेत. जो भी सबमिशन होगा जो भी है आई विल गिव इट टू द कमिटी बट आई एम नॉट ऑथराइज टू से एनीथिंग संपूर्ण विषयावर बोलण्यासाठी. मात्र तुम्ही लाल दिवा गाडीवर लावला होता, महाराष्ट्र शासनाच्या प्रायव्हेट गाडीवर लिहिलं होतं, कॅबिनची सुद्धा तुम्ही मागणी केली होती. तेच सांगते, त्याच्यासाठी सरकारने जी काही कमिटी त्याच्यामध्ये नेमलेली आहे, मला वाटतं आपण सगळ्यांनी ते रिस्पेक्ट केलं पाहिजे त्या गोष्टीचा. अँड माझं जे काही सबमिशन असेल मी ते त्या कमिटीला नक्की देईल, मी त्या कमिटीला सांगेल. बट मी तुमच्याशी बोलायला किंवा आता मीडियामध्ये बोलायला मी त्या बाबतीमध्ये ऑथोराईज नाही आहे. ब्युरो रिपोर्ट SBN मराठी पुणे.